हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ पूनम शिंदे। इन प्रीवियस लेक्चर चैप्टर नंबर 3 इज इनहेरिटेंस एंड वेरिएशन। द टॉपिक वी सी द ऑटोसोमल क्रोमोसोम्स। इन दिस ऑटोसोमल क्रोमोसोम्स वी सी द टू टाइप ऑफ डिसऑर्डर्स। फर्स्ट वन इज अ विडोस्पिक एंड सेकंड वन इट इज अ फिनिल केटो न्यूरिया। इन दिस ऑटोसोमल क्रोमोसोम्स दिस डिसऑर्डर्स इज डिफाइंड। देन नाउ द नेक्स्ट टॉपिक इज अ सेक्स लिंक इनहेरिटेंस। फ्रेंड्स, फर्स्टली व्हाट इज मीन बाय सेक्स लिंक इनहेरिटेंस। जीन्स लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रीजन। दिस वन इट इज अ क्रोमोसोम्स, एक्स क्रोमोसोम एंड वाई क्रोमोसोम। द एक्स क्रोमोसोम एंड वाई क्रोमोसोम आर अ सेक्स क्रोमोसोम। दिस सेक्स क्रोमोसोम्स हैविंग अ समटाइम्स हैविंग अ होमोलॉगस जीन्स एंड समटाइम्स दे आर अ प्रेजेंट अ नॉन होमोलॉगस रीजन। द जीन्स आर लोकेटेड इन द होमोलॉगस रीजन ऑल्सो, बट समटाइम्स द जीन्स आर लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रीजन ऑफ सेक्स क्रोमोसोम्स आर कॉल्ड एज अ सेक्स लिंक जीन्स। अशा जीन्स ज्या नॉन होमोलॉगस रीजनमध्ये प्रेझेंट आहेत। बघा, आता ए नंबरची जीन्स आहे, ए नंबरचा जो ट्रेट्स आहे तो बघा नॉन होमोलॉगस रीजनवर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी। बी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, वाय क्रोमोझोमवर सुद्धा दोन जीन्स आहेत, त्यांचं जे रीजन आहे ती नॉन होमोलॉगस आहे आणि त्याला काय म्हटलं जातं, सेक्स लिंक जीन्स। नॉन होमोलॉगस रीजनला ते प्रेझेंट आहे म्हणून त्यांना म्हटलं गेलं आहे सेक्स लिंक जीन्स। द ट्रेट्स दॅट आर डिटरमाइंड बाय द सेक्स लिंक जीन्स आर कॉल्ड ॲज अ सेक्स लिंक ट्रेट्स। आणि हे जे ट्रेट्स आहेत ते डिटरमाइन केले जातात सेक्स लिंक जीन्समध्ये, त्याला म्हटलं जातं सेक्स लिंक ट्रेट्स। द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग। आणि हे जे इनहेरिटन्स असतं सेक्स लिंक जीन्सचं, ते पॅरेंट्सकडनं ऑफस्प्रिंगला जातं, इट्स कॉल्ड ॲज अ सेक्स लिंक इनहेरिटन्स। याला काय म्हटलं गेलेलं आहे, सेक्स लिंक इनहेरिटन्स। देअर आर टू टाईप्स ऑफ सेक्स लिंक इनहेरिटन्स जीन्स ॲज अ एक्स लिंक जीन्स अँड वाय लिंक जीन्स। मग दोन प्रकारचे आपल्याला सेक्स लिंक इनहेरिटन्स बघायचे, एक्स लिंक जीन्स आणि वाय लिंक जीन्स। नाऊ फर्स्ट वी हॅव स्टार्टेड द एक्स लिंक जीन्स। हियर सी द एक्स लिंक जीन्स। एक्स लिंक जीन्स मीन्स ओनली द एक्स क्रोमोझोम हॅविंग अ प्रेझेंट अ जीन्स, दे आर लिंक टुगेदर। The X-linked genes are located on a non-homologous region of X chromosome and these genes do not have a corresponding alleles on Y chromosome. बघा, आता इथं दिलेलं आहे एक्स क्रोमोझोम आणि हा वाय क्रोमोझोम्स आहे। एक्स क्रोमोझोमवर ज्या जीन्स ज्या ट्रेट्स प्रेझेंट आहे नॉन होमोसली लोगस रिजनला, त्या वायवर अब्सेंट आहे, डोंट करस्पॉन्ड टू द वाय क्रोमोझोम। त्याच ट्रेट्स त्याच जीन्स ह्या वाय क्रोमोझोमवर अब्सेंट आहे, म्हणजे काय, तर एक्स लिंक जीन्सवरच्या ज्या जे ट्रेट्स आहेत ज्या जीन्स आहेत त्या वाय क्रोमोझोमवर टोटली अब्सेंट आहेत। फिमेल हॅज अ टू एक्स क्रोमोझोम। प्रत्येक फिमेलमध्ये दोन क्रोमोझोम हे एक्स क्रोमोझोम असतात आणि मेलमध्ये एक एक्स क्रोमोझोम असतो आणि एक वाय क्रोमोझोम्स असतो। फिमेल हॅज अ टू एक्स क्रोमोझोम्स। इन फिमेल टू रिसेसिव सेक्स लिंक जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक ट्रेट्स। आता समजा फिमेल एक्स क्रोमोझोमवर जेव्हा टू रिसेसिव सेक्स लिंक जीन्स इज रिक्वायर्ड फॉर द एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक ट्रेट्स, याच्यासाठी काय, आता याच्यासाठी दोन जीन्स ज्या आहेत त्या रिसेसिव पाहिजे। त्या काय पाहिजे, रिसेसिव, कशावर, एक्स लिंक क्रोमोझोमवर।
And if one X chromosome carries as a recessive genes for sex linked trait, its effect is suppressed. Here, see the example of hemophilia in a X chromosome. Here, when the X chromosomes having a not present in a recessive genes. X chromosome वर ज्या वेळेस रिसेसिव्ह जीन्स ही टोटली अब्सेंट असेल तेव्हा त्याला काय म्हणतात, नॉन डिफेक्टेड क्रोमोझोम. बट समटाईम्स हिअर द वेन द एक्स क्रोमोझोम हॅविंग अ ट्रेट्स रिसेसिव्ह जीन्स आर प्रेझेंट, या दोघं एक्स क्रोमोझोमच्या कोणत्याही एक्स क्रोमोझोमवर जेव्हा एक जीन प्रेझेंट असेल रिसेसिव्ह जीन्स, तर त्याला काय म्हटलं जातं, कॅरियर. कॅरियर मीन्स हिअर द डिफेक्टेड मीन्स वेन द पर्सन आर चान्सेस टू डिफेक्टेड टू द हिमोफिलिया अँड टोटली टू क्रोमोझोम्स हॅविंग अ रिसेसिव्ह ट्रेड्स. आणि जर दोघं क्रोमोझोम्सवर ज्या वेळेस रिसेसिव्ह ट्रेड्स असतील, हिमोफिलियाच्या जीन्स ह्या प्रेझेंट असतील, तेव्हा ते आर टोटली डिफेक्टेड. ते काय असतात, टोटली डिफेक्टेड असतात. द फिमेल्स विथ वन रिसेसिव्ह जीन्स आर कॅरियर. फिमेल्सच्या जेव्हा एक जीन्स प्रेझेंट असेल तर त्याला कॅरियर म्हणतात. द कॅरियर फिमेल इज फिजिकली नॉर्मल. ती जी कॅरियर फिमेल असते ती फिजिकली नॉर्मल असते ॲज शी डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज. आणि ती नॉर्मल असते आणि ती कोणत्याही प्रकारचं सफर होत नाही कोणत्या डिसीजपासून, डिसऑर्डरपासून. मेल हॅज ओनली एक्स क्रोमोझोम. नाव हिअर द मेल हॅज ओनली द एक्स क्रोमोझोम. इफ एक्स क्रोमोझोम कॅरीज एक्स लिंक रिसेसिव्ह जीन्स, जर मेल क्रोमोझोमच्या एक्स क्रोमोझोमवर एक्स लिंक रिसेसिव्ह जीन्स ही प्रेझेंट असेल, एक्स लिंक जीन्स जी असते ती प्रेझेंट असेल, त्यावेळेस इफ द एक्स क्रोमोझोम कॅरीज एक्स लिंक रिसेसिव्ह जीन्स फॉर सेक्स लिंक ट्रेट, देन इट इज एक्सप्रेस फिनोटिपिकली बिकॉज देअर इज नो डॉमिनंट जीन ऑन वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोमवर जी रिसेसिव्ह जीन्स प्रेझेंट असेल ती वायवर प्रेझेंट नाही राहणार बिकॉज एक्स लिंक जीन्स इज डो नॉट करस्पॉन्ड टू द वाय क्रोमोझोम्स. वाय क्रोमोझोम्स टू सप्रेस इट्स इफेक्ट, म्हणून वाय क्रोमोझोम काय करेल, त्याचा इफेक्ट जो आहे तो सप्रेस करेल. देअरफोर सेक्स लिंक एक्स लिंक ट्रेट्स अपियर मोर फ्रिक्वेंटली इन मेल, म्हणून एक्स लिंक ट्रेट्स जे असतात ते मेलवर टोटली फ्रिक्वेंटली अपियर होत नाही, मोर फ्रिक्वेंटली इन मेल दॅन अ फिमेल. फिमेलवर हे जास्त प्रमाणात होतं बिकॉज फिमेल हॅविंग अ टू एक्स क्रोमोझोम. एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट इन्क्लूड हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मिओपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी. इट इज द एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट्स. नाउ नेक्स्ट वन, इट इज अ वाय लिंक जीन. हियर वाय लिंक जीन, वेन द वाय क्रोमोझोम हॅविंग अ रिसेसिव्ह ट्रेट्स, आता ह्या वाय क्रोमोझोमवर जेव्हा रिसेसिव्ह ट्रेट्स प्रेझेंट असतील तेव्हा तिथे दे आर डिफेक्टेड. जीन्स लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रिजन, आता जीन्स लोकेटेड होते नॉन होमोलॉगस रिजनवर ऑफ वाय क्रोमोझोम आर कॉल्ड वाय लिंक जीन. द वाय लिंक जीन्स आर इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल, आता वाय लिंक जीन जी असेल ती डायरेक्टली कुठं फॉर्म होईल, इनहेरिटेड होईल, म्हणजे तेच कॅरेक्टर परत कशात होईल, मेल टू मेल. ते स्ट्रेट जे आहेत ते मेल टू मेलला पोचत जातील किंवा प्रेझेंट राहत जातील. इन मॅन वाय लिंक जीन्स सच ॲज वाय लिंक जीन्स सच ॲज हायपर ट्रायकोसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ हेअर इन ऑन अ पिन्ना ऑफ द इयर, इट इज द कॅरेक्टर ट्रान्समिटेड डायरेक्टली टू फादर टू सन.
it is called as a Y-linked gene. देन आता ज्या एक्स लिंक जीन्स आहेत आणि वाय लिंक जीन्स आहेत त्या डिसऑर्डर फॉर्म करता. मीन्स रिसेसिव जीन्स जर एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असेल तर ती कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, हिमोफिलिया हे असे जे डिसऑर्डर आहेत ते ती फॉर्म करेल. आणि मेलमध्ये जर वाय लिंक जीन्स, वाय लिंक ट्रेट्स प्रेझेंट असेल तर त्यावेळेस तो मदर टू फादर फादर टू सन होणारे जे डिसीज आहे ते फॉर्म करेल. नाव नेक्स्ट वन इट इज द कलर ब्लाइंडनेस. व्हॉट इज मीन बाय कलर ब्लाइंडनेस? आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे.